सामाजिक कार्यात नेहमी तत्पर असणाऱ्या लायन्स क्लब धुळे तर्फे शहरातील हिरे रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना सायंकाळी खिचडीचं वाटप करण्यात आलं. रोज संध्याकाळी सदर खिचडीचं वाटप होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. सामाजिक कार्यात सतत पुढाकार घेणाऱ्या लायन्स क्लब धुळेतर्फे समाजात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजातील गरजू गरीब लोकांना सहकार्य केलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर सध्या अपने लिए तो सभी जीते है कभी दुसरों के लिए भी जी कर देखो अशा उपक्रमाची सुरुवात करून शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील गरीब गरजू रुग्णांसाठी व नातेवाईकांसाठी खिचडीच्या माध्यमातून रोज संध्याकाळी जेवणाची सोय करून देण्यात आली. रुग्णालयातील गरीब रुग्णांची व नातेवाईकांची जेवणाची निर्माण होणारी समस्या लक्षात घेत क्लबच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत या उपक्रमाची सुरुवात केली आहे. हा उपक्रम अखंडित चालू असणार असल्याचंही आयोजकांनी सांगितलं. या उपक्रमासाठी अध्यक्ष पुष्पक ओसवाल, प्रोजेक्ट चेअरमन चेतन बर्डिया, सचिव डॉक्टर वर्धमान जैन, खजिनदार अश्विन दाते आदी लायन्स क्लबच्या सदस्यांचे सहकार्य लाभले. यावेळी अध्यक्ष छाजेड, आदर्श कॉलेजचे चेअरमन महेंद्र विस्पुते, आशिष खंडेलवाल, संदीप खिवसरा, राजा भैया पंजाबी, सौ मंजुली खंडेलवाल आदि उपस्थित होते. लायन्स क्लब धुळेच्या माध्यमातून धुळे शहरातील या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपस्थित वेळोवेळी असणाऱ्या सर्व गोर गरीब पेशंटला व त्यांच्या नातेवाईकांना नित्यनियम असा खिचडी वाटपचा कार्यक्रम या क्लबच्या माध्यमातून देण्यात येतो. अतिशय चांगला उपक्रम आहे. या उपक्रमाचा लाभ या गरीब गोर गरीब सर्व समाज बांधवांना होत असतो. या उपक्रमास आमच्या शुभेच्छा. हा उपक्रम सतत चालत राहो आणि यासाठी सर्वांनी हातभार लावा अशी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. कार्यक्रम उपक्रम लेते आ रही है. इसी उपक्रम को मद्देनजर रखते हुए सेवा के लिए इस साल लायन्स क्लब की ओर से बुढ़िया सिविल हॉस्पिटल चक्करबर्डी की ओर जो बाहर गांव से बुढ़िया नंदुरबार जिले से जो पेशेंट आते हैं उनके जो पेशेंट की व्यवस्था सिविल हॉस्पिटल में तो की जाती है लेकिन उनके मेहमानों की व्यवस्था या रिश्तेदारों की व्यवस्था यहाँ पे नहीं होती है. इसीलिए लायन्स क्लब बुढ़िया की ओर से हर रोज शाम को 6:30 बजे यहाँ पे खिचड़ी का वाटप होता है. इसी के लिए बुढ़िया शहर में जो भी लोग हैं उनके जन्मदिन पुण्यतिथि या एनिवर्सरी उनके सहकार्य से यह उपक्रम चलते आ रहा है. आगे भी चलता रहे इसके लिए पूरी लायन्स क्लब टीम हमें सपोर्ट कर रही है.